नवनिर्वाचित आमदार विश्वनाथ भोईर यांनी घेतले महागणपतीचे दर्शन. शिवसेना, भाजपा, आरपीआय, महायुतीचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान टिटवाळ्यातील शिवसेना शाखेला भेट दिली. तसेच टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शन घेऊन गणरायांना केलेला नवस फेडला. यावेळी शिवसेना, भाजपा, आरपीआय, महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना कल्याण उपशहर प्रमुख किशोरभाई शुक्ला, भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर, आरपीआयचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर, ठाणे जिल्हा सचिव हरीश कांबळे, शिवसेना विभाग प्रमुख श्रीधर दादा किस्मतराव, उपविभाग प्रमुख दिलीप पाटकर, रेवनाथ पाटील, शाखा प्रमुख ज्ञानेश्वर मडवी, बल्याणी शाखा प्रमुख नजीब रईस, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशेकर, अनिल महाजन, रत्नाकर पाटील, केने सर, ॲडव्होकेट जयेश वाणी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष बाळा भोईर, युवा सेनेचे प्रवीण भोईर, हनुमान भोईर, संभाजी मोरे, संतोष देशेकर, प्रदीप भोईर, संजय मांडेकाका, संतोष पवार, नितीन सिंग, प्रल्हाद पाटील, प्रशांत मोहिते, गणेश पालांडे, स्वप्नील मगदूम, दीपेश तरे, रोहित किस्मतराव, मनीष चव्हाण, दिलीप राठोड, विजय लहाळकर, संजय कडपे, भूषण वाजपेयी इत्यादी जण उपस्थित होते. दरम्यान प्रथमेश मंगल कार्यालयात झालेल्या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनही ठेवण्यात आले होते. आमदार विश्वनाथ भोईर यांनी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिल्या. टिटवा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल, टिटवाळा.
ठाकरे धर्मवीर आनंदिके साहेब यांना नमन करून आज या कल्याण पश्चिम 138 नवनिर्वाचित आमदार महोदय श्री विश्वनाथदादा भोईर यांच्यासाठी आपण केलेल्या अथक मेहनतीने आणि त्याचा आभार व्यक्त करण्यासाठी आजचा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याला उपस्थित असलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी, विश्वनाथदादा भोईर हे जास्त काही आता वेळ नाही आपल्याकडे, पण विश्वनाथदादा भोईर हे असं रसायन आहे की त्याचा ज्या ज्या गोष्टीशी संपर्क आला त्यांच्या अंगात एक अशी ऊर्जा स्मरते, चैतन्य असं भरून येतं की त्या माणसाचा सहवास हा नेहमीच हवा असा वाटतो. गेले 3-4 वर्ष शिवसेना पक्ष असो, विविध संघटना असो, त्याच्या माध्यमातून दादांच्या सोबत काम करताना खरंच एक आपला हक्काचा माणूस आज आमदार होताना बघितलं खूप बरं वाटलं आणि याचं सर्व श्रेय तुम्हा सर्वांना मतदार बंधू भगिनींना आहे. गेले कित्येक दिवस मांडा निटवाडा परिसरातून सन्माननीय उपशहर प्रमुख श्री किशोरभाई शुक्ला, विभाग प्रमुख दादा किस्मतराव, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, मग शाखा प्रमुख ज्ञानेश्वर मडवी असतील, संतोषजी पवार असतील, दिलीप पाटकर असतील, प्रल्हाद पाटील, वायपीएन कंपनी, संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुरेश काका भोईर असतील, हरीशजी कांबळे असतील, रिपब्लिकन पार्टीचे विजय काका असतील भोईर, सर्वांनी अथक मेहनत घेतली कारण की माणूस हा आपल्या हक्काचा आहे. दादांनी मला आम्हा सर्वांना आश्वासन केलेलं आहे की तुम्ही ज्या ज्या परिसरातील समस्या आहेत त्या तुम्ही हक्काने सोडवणार असं सांगा. हा आमदार विश्वनाथ भोईर नसून तुम्ही प्रत्येकजण पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार आहेत असं सांगितलेलं, म्हणून आम्ही ते चैतन्य घेऊन गेले 15 दिवस प्रत्येक सोसायटीत प्रत्येक मतदाराशी नागरिकाशी संपर्क साधत होतो की तुम्ही विश्वनाथ दादा तर आहेतच, पण मांडा निटवाडा परिसरात जे जे कार्य आता किशोरबाईंच्या माध्यमातून होत असेल, दादांच्या माध्यमातून होत असेल, आमच्या मंडळाच्या माध्यमातून होत असेल, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही मत द्या. विश्वनाथ दादांसाठी नाही आमच्यासाठी द्या, कारण की आम्हाला कामं दादांकडनं करून घ्यायची आहेत. दादांनी देखील निवडून आल्यानंतर सांगितलं की जे महत्वाचे प्रश्न आहेत ते 100% लवकरात लवकर सोडवणार आहे आणि या सर्व कार्यासाठी दादांना पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आई एकविरा चरणी महागणपती चरणी प्रार्थना करतो. दादा तुमच्या हातून मांडा टिटवाळ्याच्या या परिसरात इतिहासात कधी न घडलेलं असं अनमोल कार्य हो आणि तुमचं ते कार्य हे नागरिकांच्या मनात एक घर करून राहावं, हीच एक महागणपतीच्या मी प्रार्थना करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले आभार मानायचे आहेत.
मी मला या 5 वर्षांमध्ये पूर्ण करायचं आहे. माझ्या पोकळ्या फक्त 8 तारखेला बंद होईल. 8 किलो लावला की माझ्या सोबत येते आणि त्याच्यानंतर माझी कामावर सुरुवात होणार आहे. परंतु तरी नागरिकांना वेळच्या वेळी भेटणं आता दिलेली वेळ पाळली नाही. ॲक्च्युली मला 7 वाजता सांगितलं होतं आणि आता 6 वाजले. तुमचा संयम पण फार महत्वाचा आहे. 7 वाजल्यापासून तुम्ही जाऊन येतात आणि 10 वाजले तरी तुम्ही मला काही बोलत नाही. दुसरं कुठे आहे तुमच्या एवढ्या चपावीला सकल मानला आहे. Thank you.
जास्त वेळ न घेता आपण सर्वांनी भोजनाला सुरुवात करूया अशी विनंती करतो. आणि आपल्याला दिलेले जे वचन आहे पूर्ण करण्याचं पुन्हा एकदा आश्वासन देतो आणि आपले आभार मानतो. दीपावळीच्या आपल्या सर्वांना सात शुभेच्छा.